कांबरे, आताजी श्रद्धा कुडवाळकर। धन्यवाद मैडम। आता आपले ह्या सत्रातलं एक शेवटचाच माझी विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करील। अजून जर कोणाला मनोगत व्यक्त करायचे असेल तर ते आपण दुपारच्या सत्रामध्ये घेऊयात आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल। त्यानंतर आपल्याला माझी विद्यार्थी मानवंदना शिक्षकांना देणार आहेत, तर त्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला प्रीतीबाई सांगतील। आता आपल्यासमोर शेवटचं मनोगत माझी विद्यार्थिनी व्यक्त करत आहे, संपदा लोखंडे, जी इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत जिने आपला प्रथम क्रमांक सोडलेला नाही आहे, ती विद्यार्थिनी आत्ता आपल्याकडे शेवटचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते। हॅलो, अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिरच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सगळ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना जिकडे एकत्र बघून खूप आनंद झालाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सगळे शिक्षक इकडे उपस्थित आहेत त्यांना बघून पण खूप आनंद होतोय, कारण या शिक्षकांमुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत असं मला वाटते। आपण म्हणजे माझ्यासारख्या मुली या दोन करण्यासाठी धावून येतात। आज आपण म्हणू की आईवडिलांनी आपल्या म्हणजे माहेरून जी हाक येते त्यासाठी आपण धावत येतो आणि आज शाळेने आपल्याला जी हाक घातली आहे त्यासाठी आपण सगळ्या मुली आणि मुलं इकडे एकत्र जमलेलो आहोत आणि त्यासाठी मी खरंच शाळेची खूप खूप आभारी आहे। मी म्हणेल की माझ्यासहित आपण सगळे इथे जे जमलेलो आहोत ज्या पोझिशनला आपण आहोत आणि आपल्यावर जे संस्कार झालेत त्याचा मूळ पाया ही आपली शाळा आहे आणि आपल्या शाळेतले सगळे शिक्षक इकडे सगळेच शिक्षक आहेत, शिंदेबाई आहेत, तिनारुमाबाई आहेत आणि एवढ्या वर्षांनी सगळे भेटत आहेत त्याचा जो आनंद आज आपल्याला भेटतो आहे तो खूपच अवर्णनीय आहे आणि मी त्या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे, कारण मला या सगळ्यांनी खूप छान घडवलेलं आहे। माझ्या आईवडिलांनंतर मी तर सांगेल माझ्या शिक्षकांचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि तो तसाच राहणार आहे, ते आपल्या कायम स्मरणात राहणार आहेत। आणि आज मी खरंच म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते की शाळेने आम्हाला या वर्धापन दिनानिमित्त बोलवलं आहे आणि आपण सगळे एकत्र जमलो आहोत। मी जास्त तुमचा वेळ घेत नाही आहे पण मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आणि शाळेचे आभार मानते आणि धन्यवाद। एकोणीसशे 1983 बॅचमधून संपदा लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपले संस्कार आणि शिक्षक हे आपल्या शाळेने दिलेत आणि ते खरोखरच अमूल्य आहेत हे अगदी त्यांनी योग्यपणे सांगितले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। यापुढे प्रीती म्हात्रेबाईंना मी सोहळ्याचे आभार प्रदर्शन आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते, ते ही यावे ही विनंती। एक अनाउन्समेंट आहे की सर्व बॅच लीडर्स आणि स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांनी स्टेजकडे यावे। सर्व बॅच लीडर्स आणि स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांनी स्टेजकडे यावे, ही नम्र विनंती। हॅलो, सर्वांनी कृपया सभामंडपात बसून घ्यायचे, माझी विद्यार्थी सगळे, कार्यक्रम संपल्याशिवाय जेवायला जायचं नाही आहे। पाहुणे आधी जेवायला जाणार, नंतर तुम्ही जायचं आहे, कारण सगळ्यांना तुम्ही बोलवलं आहे आणि तुम्हीच आधी जेवायला गेले तर हे बरोबर नाही। नमस्कार, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र हो, आज आपण सर्वजण आपल्या प्राथमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलो आहे। इतक्या दिवसांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सुवर्ण क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळत आहे। संगीता म्हात्रे मॅडम आणि मी
जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आणि ह्या कार्यक्रमाचे आम्ही ठरवत होतो त्यावेळेला आमचा शिक्षक वर्ग आणि आमच्या मुख्याध्यापिका सौ नूतन वर्तक मॅडम यांनी आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे सांगितले आणि त्यामुळे आज हा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे। जेव्हा आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा करण्याविषयी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विकास बंधू यांना सांगितले तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणेच आम्हाला प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रम करण्यास होकार दिला आणि त्यानंतर लगेच आम्ही कामाला लागलो। जुने कॅटलॉग रजिस्टर निकालपत्रकं काढली आणि त्यावरून माजी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या याद्या तयार केल्या। त्याबरोबरच जे विद्यार्थी संपर्कात होते त्यांना सुवर्ण महोत्सवाविषयी सांगितले व व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार केला, त्यावरून सर्वांना याद्या पाठवल्या। सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं की विद्यार्थी गोळा होतील की नाही, परंतु नंतर कल्पनाही केली नव्हती इतका प्रतिसाद या मुलांनी आम्हाला दिला। दर शनिवारी सभा होऊ लागल्या, कार्यक्रम कसा करायचा, शाळेसाठी काय करायचे याचे नियोजन होऊ लागले। दररोज रात्री कितीतरी वाजेपर्यंत व्हॉट्सॲपवर चर्चा व्हायच्या, वेळ मिळेल तसे सर्वजण शाळेत येऊ लागले आणि हळूहळू 1973 ते 2010 पर्यंतचे सर्व बॅचचे विद्यार्थी गोळा झाले। या सर्व विद्यार्थ्यांची शाळेविषयीची ओढ व काहीतरी करण्याची तळमळ पाहून आमचाही उत्साह वाढला। 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इतके विद्यार्थी जमा झाले आणि हा कार्यक्रम त्यांनी उचलून धरला। प्रत्येक वेळी ते आम्हाला धीर द्यायचे आणि म्हणायचे, बाई टेन्शन घेऊ नका, जिथे कमी तिथे आम्ही। आणि त्यामुळे इथे सगळे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हा सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। आपला व्यवसाय, जबाबदारी, नोकऱ्या सांभाळून सर्वांनी सर्वजण शाळेसाठी मेहनत घेत होते, कोणी कामातून तर कोणी धनातून। आम्ही फक्त एक हाक दिली आणि ही आमची मुलं लगेच धावत आली। आता याच्यामध्ये कोणाकोणाची नावं घेऊ, मंदार, कल्पेश, अमोल, संदीप, राहुल, निषाद, निलेश, गिरीश, ममता, जाई, समिता, क्षितिजा, मानसी, जिग्नेश, म्हणजे इथे नावं घेणंच खूप मला कठीण आहे, पण ही तरी आपली मॅनेजमेंट टीमची नावं आहेत की ज्यांनी रोज शाळेमध्ये येऊन आम्हाला सगळं सहकार्य केलं। आता याच्यामध्ये बघितलं तर बरीचशी मुलं आमच्याही आधीची आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही ओळखतही नव्हतो, पण ती सुद्धा अगदी प्रेमाने हे सुवर्ण महोत्सवाचं जे काम आहे ते अगदी करत होते। या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शाळेला 9 कपाटे, वर्ग वाचनालयाची पुस्तके, आकर्षक कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या, ऑफिसच्या भिंती रंगवून दिल्या, चित्रकला स्पर्धेसाठी ड्रॉइंग पेपरपासून प्रशस्तीपत्रके, बक्षिसे, त्यावर लावायचे सुवर्ण महोत्सवी स्टिकर्स, सर्व काही उपलब्ध करून दिले। ऑफिसमध्ये व बाहेर अब्राहम लिंकन यांच्या पत्राच्या फोटो फ्रेम लावून दिल्या। प्राथमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ, स्टेशनरीचे साहित्य, सुवर्ण महोत्सवी टी शर्ट भेट दिले आणि या व्यतिरिक्त अजूनही त्यांना बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत। हे सर्व विद्यार्थी शाळेविषयीचे आपले ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने शाळा आणि तुमचे नाते हे अधिकच घट्ट झाले आहे। तुम्हाला आवडत नाही म्हणून मी तुमचे आभार काही मानणार नाही, पण शाळेचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे राहतील अशी मी आमच्या प्राथमिक विभागातर्फे तुम्हा सर्वांना शाश्वती देते। आता आभाराचं थोडंसं काम। आज आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विकास बंधू हे काही अडचण असल्यामुळे उपस्थित राहिले आणि त्यांनी उद्घाटन सोहळ्याचं काम पुढे केलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। नंतर आमच्या आजच्या असलेल्या प्रमुख अतिथी माननीय सौ लीना डिसोजा मॅडम, म्हणजे आमच्या लाडक्या लीनाताई, ज्या आम्हाला बहिणीसारख्या आहेत, त्या आज सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने इतक्या वर्षाने शाळेमध्ये आल्या, त्यांचे मी खूप खूप आभार मानते। तसेच विशेष अतिथी माझी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती स्नेहल शिंदेबाई, म्हणजे आमच्या शिंदेबाई, ज्या नेहमी प्राथमिक विभागाला मार्गदर्शन आणि आम्हाला खूप मदत करीत असायच्या, त्या आज आल्या, त्यांचेही मी खूप आभार मानते।
त्याचप्रमाणे आमच्या निमंत्रणास मान देऊन आज सर्व माजी शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यामुळे मी त्या सर्वांचे आमच्या प्राथमिक विभागातर्फे आभार मानते. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा पाटीलबाई याशिवाय आपल्या उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका आणि आपले सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक कॉलेजच्या पर्यवेक्षिका श्रीमती शीतल कोरळकर मॅडम आणि त्यांचा सगळा शिक्षक वृंद या सर्वांचेही मी आभार मानते. तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रंजना कोळवणकर मॅडम याही आज उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. तसेच आजच्या सुवर्णमहोत्सवी सोहळा यशस्वी करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचेच मी मनापासून आभार मानते. आता व्यासपीठावरील कार्यक्रम संपलेला असला तरी सकाळ सत्रातील अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम विद्यार्थी साजरा करणार आहेत, ते आपल्या सर्व शिक्षकांना मानवंदना देणार आहेत, त्यामुळे सर्वांनी सभागृहातच थांबायचं आहे. आणि शिक्षकांना आता विनंती आहे की माझी विद्यार्थी सगळे तुम्हाला खाली बसण्यासाठी विनंती करत आहेत. सकाळचं सत्र झाल्यानंतर आपलं दुपारचं सत्र हे भोजनानंतर पुढे सुरूच राहणार आहे, त्यामुळे कार्यक्रम संपलेला नाही आहे. हा स्टेजवरचा फक्त पहिला कार्यक्रम जो आहे तो बाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्हा शिक्षकांना तुमच्याकडनं मिळणारी मानवंदना आहे. उपस्थितांना विनंती आहे की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावे.